माझं अजितदादांना चॅलेंज आहे, अभय मांढरेंबद्दल तुम्ही कुठेतरी ओपन वक्तव्य करावं, ते तुम्हाला सहकार्य करत नसतील तर डायरेक्ट जसं तुम्ही मटक्याच्या बाबतीत खोटं बोलला, जसं तुम्ही इतर गोष्टी तसं तुम्ही भोरच्या बाबतीत खोटं बोलला, तसं अभय मांढरेंच्या बाबतीत तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता हे जगाला बघायचंय, त्यामुळे नक्कीच सांगा. जेव्हा आम्ही आकडे ऐकतो 200 कोटी 300 कोटी, दादा बरोबर म्हणाले, माझं डोकं फिरलंय. एवढे मोठे आकडे एका इलेक्शनसाठी, एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असताना 144 च्या पुढे आम्ही गेलो असतो, एक हाती सत्ता आली असती, अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. 2500 कमीत कमी एका मताला, जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. अभय मांढरे हे अजितदादांचे माझे आणि पवार कुटुंबियाचे नातलग लागतात. ते कसे नातलग लागतात, मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक सावत्र कुटुंब अजितदादांनी पुढे आणलं होतं का नव्हतं, त्या कुटुंबाचं आणि अभय मांढरेंचं नातं आहे. आता ते नातं आहे, नातं असल्यामुळे याच्या आधी आम्ही फोटो काढले असावे. आता आज आमच्याबरोबर ते फोटो दिसत आहेत का, जेव्हा ते स्वतः धमकवत आहेत का, कोणाच्या तरी माध्यमातून धमकवत आहेत हे कुठेतरी. माझं अजितदादांना चॅलेंज आहे, अभय मांढरेंबद्दल तुम्ही कुठेतरी ओपन वक्तव्य करावं, ते तुम्हाला सहकार्य करत नसतील तर डायरेक्ट जसं तुम्ही मटक्याच्या बाबतीत खोटं बोलला, जसं तुम्ही इतर गोष्टी तसं तुम्ही भोरच्या बाबतीत खोटं बोलला, तसं अभय मांढरेंच्या बाबतीत तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता हे जगाला बघायचंय, त्यामुळे नक्कीच सांगा. अरे मी काय सांगितलं, तिथं फोटो कोणाबरोबर आहे, गुंडाबरोबर आहेत माझे का अभय मांढरेंबरोबर आहे. अरे अभय मांढरेंचे नातलग जे माझे सुद्धा नातलग आहे यांना अभिमानाने आमच्या बरोबर कुणीतरी पवार आहे हे दाखवण्यासाठी कुणी पुढे केलं, अजितदादांनी केलं. अभय मांढरेंचं त्यांचं नातं, आता अभिमान म्हणून तुम्ही त्या कुटुंबाला पुढे करता, आणि जो व्यक्ती आज तुमच्यासाठी धमक्या देत आहे असं मी नाही म्हणत, असं कोण म्हणतंय, अजितदादांचीच लोक. मी अजून आजपर्यंत अभय मांढरेंचं नाव घेतलं होतं का, नाही. हे कुणी घेतलं, ते भाडोत्री जी लोक आहेत अजितदादांची त्यांनी. आणि मग त्यांनाच कुठेतरी विचारा की अभय मांढरेंचं दादांचं काय नातं, आणि आज दादा या बाबतीत स्पष्टीकरण देणार का नाही, एवढं तुम्ही विचारा. कसं हे लोकसभेचं इलेक्शन हे मोठं इलेक्शन आहे, जेव्हा महानगरपालिकेचं इलेक्शन राहील तेव्हा मी त्यांच्याबद्दल नक्कीच बोलेन. पोलिसांचा नक्कीच कंट्रोल सुटलेला आहे, पोलिसांच्या समोर आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जातं, पोलिसांच्या समोर पैसे दिले जातात, पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा त्या गुंडाला चाप लावत नाही. आणि गुंड कोण आहेत तर ते सर्व काय म्हणतात त्याला मोका लागलेले गुंड आहेत ज्यांना आता या इलेक्शनसाठी सोडले. 35 गुंडांना या इलेक्शनसाठी तिथं सोडलं गेलं, मोका काढलेला आहे, याची यादी मी आज संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना देतो. आता 35 गुंडांना इलेक्शनच्या आधी तुम्ही मोका काढता आणि तेच गुंड प्रचारात तुमच्या दिसत्या, म्हणजे ह्याच्यातून तुम्ही संदेश काय देता, तुम्हाला लोकांपेक्षा स्वाभिमानी लोकांपेक्षा तुम्हाला गुंड जास्त महत्वाचे आहेत. आता आम्हाला भीती अशी आहे की आता वाजलेत 2:00 3:30 नंतर अजितदादांच्या पार्टीकडनं बूथ ताब्यात घ्यायला सुरुवात होईल, असं आम्ही पत्र पोलिसांना दिलेलं आहे, इलेक्शन कमिशनला दिले, सीसीटीव्ही कॅमेरा ठेवा, आम्ही सुद्धा व्हिडिओ काढणार आहे. आणि जर तसं घडलं तर मग या बाबतीत कुठे ना कुठेतरी येत्या काळामध्ये कारवाई ही अजितदादांवर झाली पाहिजे. आणि अजितदादांवर तशा 3 कारवाई झाल्यात इलेक्शन कमिशनच्या, म्हणजे त्यांनी एका ह्याच्यामध्ये सांगितलं की मीच माझ्याकडे चाव्यात कशाच्या तिजोरीच्या, ते तुम्ही बोलू शकत नाही, मीच पैसे देणार आहे, 2 कुठेतरी माळेगाव का कुठेतरी 40 कोटी देतो असं सांगितलं, अजून तिसरं कुठेतरी. त्यामुळे इलेक्शन कमिशनली आता त्यांना नोटीस पाठवली, बास करा, याच्यापुढे अजून तुम्ही बोलू शकत नाही. त्याच्याचबरोबर इलेक्शन कमिशनली पीडीसीसी
आणि बारामती बँकेला सुद्धा सांगितले पैशाचा विषय दोन जे तुमचे हे असतात आपले पासबुक पासबुकवर काही लोकांना खोटे पासबुक दिले गेले आहेत आणि मतदार यादीमध्ये ज्या लोकांचा फोटो नाही त्याच्यापुढे हे पासबुक वापरून फेक मतदान तिथं होणार आहे. एका महिलेचा फोटो माझ्याकडे आलेला आहे जिला सुप्रियताईनं मतदान करायचं होतं ती जेव्हा बूथवर गेली तिला असं कळालं की अरेच्या माझ्या नावावरचं मतदान हे झालेलं आहे. त्याची शहानिशा आम्ही करतोय ती जेव्हा आम्हाला कळेल तर नक्कीच त्या बाबतीतली माहिती मी ट्विट नाहीतर आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. आम्ही विनंती करतोय कार्यकर्त्यांना की जास्तीत जास्त लोकांना आणा पण जिथं कुठं भाजपचं प्राबल्य आहे तिथं मतदान कमी होतंय बारामतीमध्ये असं एक जाणीव आहे आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसतंय आणि ते फार मनापासून होतंय त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की निकाल हा फार सकारात्मक लागणारे जो कुठला कष्ट सामान्य कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी लोकांनी घेतले त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. असं कोण म्हणलं काय म्हणलं असं त्यांनी दारा सुप्रिया त्याने असं आता आधी ते राणासाहेब कुठे होते आता कुठे आहेत त्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना कुठलं चिन्ह मिळालं हे सुद्धा सुरुवातीला माहीत नव्हतं अशा गोंधळात ते स्वतः गोंधळलेले असावे आणि त्या गोंधळात त्यांनी चुकून सुप्रियाताईंचं नाव घेण्यापेक्षा दुसरंच नाव घेतलं असावं आणि ओमराजेंचं नाव घेतल्यापेक्षा मिसेसचं नाव बोललं असावं कारण का चुकून त्यांनी जर मिसेसचं नाव नसतं घेतलं तर त्यांना संध्याकाळी जेवायला मिळालं नसतं घरी. आम्ही सत्तेत नाहीये केंद्रात तुमची सत्ता आहे तुमच्याकडे ईडी आहे सीबीआय है तेरे पास पुलिस है तेरे पास क्या नहीं है मेरे पास कुछ भी नहीं है मेरे पास सिर्फ लोग है और मैं यहां पे बैठा हूं जो बोलना है बोल जिसको भेजना है भेज मैं यहां पे ही बैठता हूं मैं नहीं डरता. आजपर्यंत नाही घाबरलो तो आजच्या पुढे कशाला घाबरेल. आम्ही मराठी माणसं आहोत दिल्ली समोर झुकत नाही त्यामुळे काय करायचं ते कर उगाच हवेत पतंग नको उडू बातम्या निघाण्यासाठी. आता लोक असं म्हणतायत आता ते तर कुठं गाडी घेऊन जाताना आम्हाला दिसलं नाही पण त्यांच्या जे वाय सिक्युरिटीवाल्या गाड्या आहेत त्या मात्र पार्थ पवार सोडून सगळीकडे फिरताना कुठेतरी दिसतायत. ते का फिरतात त्याच्यात काय असतं हे नक्कीच बघण्याची जरूरत आहे. आता भोरला जेव्हा मावळचे आमदार त्यांचे बंधू का त्यांचे नातेवाईक आणि तसंच त्यांचा एक कार्यकर्ता जेव्हा पैसे वाटत होते तेव्हा तिथं पकडलं आता तिथं पोलीस उभे होते पोलिसांनी काही केलं नाही गाडी मात्र फोडली आणि पैसे आता कुणी पोलिसांनी नेले का कुणी नेले बघावं लागेल पण आम्ही त्या बाबतीतली कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळे कशासाठी वापरतात हे मला तरी सांगता येणार नाही पण असं म्हटलं जातं अँब्युलन्स त्याच्याचबरोबर पोलिसांच्या गाड्या अजून एक करामती आयडिया विरोधकांनी जी वापरली असं लोक म्हणतात ते म्हणजे टँकरमध्ये कुठेतरी पैसा हा ट्रान्सपोर्ट केला जातो. अरे काय भन्नाट म्हणजे सामान्य लोकांच्या विकासासाठी अशा भन्नाट योजना जर आणल्या असतं तर मांडलं असतं पण पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय काय नाही केलं यांनी. आता बरेच लोक नवीन नवीन नाटक करायला लागलेले आहेत त्यामुळे पिक्चर फार जास्त बघत असावेत आणि तो पिक्चर बघितल्यामुळे कदाचित त्यांच्यावर प्रभाव झाला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांनी लोकांना सांगावं 2014 पर्यंत सत्ता कोणामुळे आली पवार साहेबांमुळे आली पदं कुणी दिली साहेबांनी दिली कोणा दिली अजितदादांनी त्यांच्या मित्रमंडळाला दिली. 2019 महाविकास आघाडी येण्यासाठी
अजितदादांचं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं नाही, ते कर्तृत्व होतं काय नव्हतं, पण तरी सुद्धा दादांना साहेबांनी पद दिलं. पद दिल्यानंतर निधी आला, 14 पर्यंत निधी हा पद मिळाल्यानंतरच आणला. त्यामुळे एवढा निधी ते आणू शकले असले तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पवार साहेबांमुळे सत्ता आली. त्यामुळे लोकांचं असं मत आहे की दादा जे म्हणतात मी 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 मी, त्याच्या साहेबांचं जर नाव घेतलं असतं तर लोकांनी कदाचित ते मानलं असतं. पण म्हणतो ना त्याला हृदय लागतं, मोठं मन लागतं, ते दुर्दैवाने बदललेल्या आजच्या भाजपच्या दादांकडे आहे असं वाटत नाही. मी दुसऱ्यांबद्दल तर काय बोलू शकत नाही, तुम्ही माझ्याबद्दल बोललात तर माझा स्वभाव थोडा वेगळा आहे, तशा पद्धतीने काहीच होणार नाही 110% तुम्हाला सांगतो. बट तुम्ही म्हणता तसं जर हवेत एखादी अशी बातमी असते असं जर एखादं घडलं तर मी माझी वेगळी भूमिका नंतर नक्कीच मांडेल. खूप जास्त मला थोडंसं असं वाटत होतं की अरे पैसे वाटल्यानंतर कुठेतरी वातावरण बदलेल हे, पण काही लोक तर फारच हुशार आहेत, ते म्हणतात काही असलं तरी आम्ही स्वाभिमानी उमेदवारालाच चालवणार. आधी खडक वासल्यामध्ये मतदान किती होतं ते आपण बघूया, कारण का आत्ताचे आकडे बघितले तर भाजपचे लोक काय बाहेर नाही घेणार. आणि मग मतदान किती झाले त्याच्यानंतर 1 लाखाची लीड आपण बोलू. काही काही ठिकाणी तर ते म्हणतात की 1,20,000ची लीड घेऊ, आणि गेल्या वेळेस फार कमी मतदान तिथून झाले. त्यामुळे ते आज हवेत बोलतात. आणि कसं आहे, कर्मचाऱ्यांचा वापर करून सर्वे त्यांनी केलेला आहे. आता कर्मचारी जेव्हा जातो तेव्हा अजितदादांचा बिल्ला घालून जातो आणि तो विचारतो कोणाला मतदान करणार, लोक काही वेळीत का बोलायला की नाही आम्ही साहेबांना नाही तर सुप्रियांना देऊ. दादाचा बिल्ला दिसला, दादांनाच करणार. आणि मग त्यामुळे कुठेतरी त्यांचा जो सर्वे तो तकलादू आहे. जे काही रिझल्ट येईल तो 4 जूनला येईल, आणि आज संध्याकाळी नाही तर उद्यापर्यंत आमचा जो अंदाज आहे आकडेवारीचा तो 100% रिअलिस्टिकली सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांशी बोलून मी आपल्याला सांगतो. खडक वासले काय म्हणले, कमल जनरली कीचड में होता है, लेकिन कमल एक फूल असतं. पण आता त्यांना कुठेतरी जाणवलं असेल की कमल का फूल जो कीचड में है एक्चुअली वो कीचड में है, और कमल के फूल को धुंटे धुंटे वो आहे, लेकिन दुर्दैव असं की त्यांचा टाइम खराब होता, त्यांना कमळचं फूल दिसलं नाही, त्यामुळे ते तसेच निघून गेले. असे एक नाही, असे कदाचित लाखभर लोक असतील. नाही उलट आमच्यासारख्यांचं एक वेगळं मत झालेलं आहे. तसं बघितलं तर टेक्निकली विचार तोच, पार्टी नवीन, चिन्ह नवीन, आम्ही पण नवीन. त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, या सर्व नेत्यांनी ज्या काही गोष्टी पूर्वी केल्या होत्या ज्याच्यामुळे मोदी साहेब बोलायचे, देवेंद्र फडणवीस साहेब बोलायचे, मीडिया आमच्यावर बोलायचे, त्यामुळे आम्ही काहीतरी चांगलं बोलायला जायचो तेव्हा मागचं उन्हं धुणं काढलं जायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी नवीन असल्यामुळे उलट नवीन बटन दाबताना एक वेगळा अभिमान तिथं वाटतो. पण जसं लोकसभा इलेक्शन हे होईल तेव्हा ते जे पूर्वीचं आमचं चिन्ह आहे 100% कोर्टाच्या माध्यमातून त्याचा जो टाईम आहे तो आम्ही बंद पाडू. डॉक्टरांनी सांगितलं 4-5 दिवस तुम्ही विश्रांती घ्या, पण साहेब ऐकतील ते साहेब कुठले. आता इलेक्शनचा काळ असल्यामुळे औषधं घेऊन पवारसाहेब उद्यापासून प्रचाराला निघत आहेत. परवा सुद्धा जेव्हा ते बारामतीला आले होते, इंदापूरला आले होते, त्यांनी अँटीबायोटिक खाल्लं होतं. त्यामुळे स्टेजवर बसून तुम्ही जर बघितलं तर त्यांना झोप येत होती. त्याच्याचबरोबर गेले 20 दिवस 4 तास साहेब झोपलेले आहेत. आणि मग या वयामध्ये 4 तास झोपणं, 3 सभा, 25 बैठका, याच्यामुळे एक्झर्शन झाले, कणकणी वाढली होती, इन्फेक्शन वाढले. पण साहेब काय ऐकणार नाही. शेवटी साहेब कोणाचं प्रतीक आहे तर स्वाभिमानी मराठी माणसाचं प्रतीक आहे, आणि मराठी माणूस कधी शांत बसत नाही हे तुम्हाला उद्यापासून त्या ठिकाणी दिसेल. सुप्रियाताई जेव्हा गेल्या वेळेस लोकसभेसाठी उभ्या होत्या तेव्हा खडकवासला मतदारसंघाच्या जवळ राज ठाकरे साहेबांची खूप मोठी सभा झाली. इतकी मोठी सभा झाली, आमची अपेक्षा होती की ते मोदी साहेबांच्या विरोधात बोलले. त्यामुळे आमच्याकडे
कुठेतरी लीड वाढेल का काय असं आम्हाला वाटत होतं. पण एकच असा मतदारसंघ आहे जो 60,000ली माइनस आहे. त्यामुळे मी उलट म्हणेल एक कशाला 100 सभा या राज ठाकरे साहेबांच्या घ्याव्यात. त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नाही काय झालं मी काय ते बघत नाही आणि ते जेव्हा नंतरचं इलेक्शन असेल तेव्हा ते नंतर बघेल. पण मला जे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं खाली काही त्यांच्या व्यक्तिगत कार्यकर्त्यांनी कॉमेंट सुरू केल्या होत्या की भावी आमदार म्हणजे खडक वासल्याच्या भावी आमदार आणि त्याला प्रतिउत्तर तिथं असणारे त्यांचे जे महायुतीतले कार्यकर्ते ते इतकं घाण लेवलला द्यायला लागले इतक्या विचित्र लेवलला द्यायला लागले पर्याय राहिला नाही तर मी भावी आमदारांना आणि भावी कॉर्पोरेटरला कुठेतरी त्यांचं ट्विट डिलीट करावं लागेल. अगरवाल प्रांजल अगरवाल इथं बसलेत ना अजून काय बोला की मी बोलतो तुम्ही मला सांगा जेव्हा आम्ही आकडे ऐकतो 200 कोटी 300 कोटी दादा बरोबर म्हणाले माझं डोकं फिरलंय. एवढे मोठे आकडे एका इलेक्शनसाठी एवढा मोठा आकडा जर आमदारकीसाठी दादांनी वापरला असता ना 144 पुढे आम्ही गेलो असतो. एक हाती सत्ता आली असती आजी दादा मुख्यमंत्री झाले असते. आज बहिणीला पाडायला पूर्वी तुम्ही कधी असं काही केलं नव्हतं. एक तर पवारसाहेबांना या गोष्टी आवडत नाही आणि तुम्ही आज बहिणीला पाडण्यासाठी तिथं ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करता. आणि दुर्दैव असं की बहिणीला पाडण्यासाठी 6 महिने आधी अखी यंत्रणा दादा घेऊन गेले. ठीक आहे घेऊन गेले आम्हाला असं वाटलं की तिसऱ्याला कोणातरी तिथं संधी देतील. पण घरच्याच एका व्यक्तीला तुम्ही संधी देता म्हणजे बहिणीने तुमच्यावर जो विश्वास टाकला तुम्ही विश्वासघात केला अखी यंत्रणा नेली आणि स्वतःच्याच घरातल्या व्यक्तीसाठी वापरली ह्याच्यावरनं कळतं की तुम्हाला मोठं कुटुंब हे स्वतःचं कधीच वाटलं नाही. तुम्हाला जे तुमचं छोटं कुटुंब आहे हेच जास्त महत्वाचं वाटतं. आणि दादा एका ठिकाणी बोलताना दोन गोष्टी बोलल्या की पवारसाहेब हे माझं दैवत होते म्हणजे पूर्वी दैवत होते आता नाहीयेत. म्हणजे सहसा लोक दैवत कधी सोडत नाही पण इथं दादांनी दैवत सुद्धा सोडलेलं आहे. आणि दुसरं 17 वर्षापूर्वीच हा निर्णय मी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे 17 वर्ष झालं साहेबांच्या विरोधात अजितदादांच्या मनामध्ये एक द्वेष होता जो 17 वर्षानंतर म्हणजे सगळी पदं घेतल्यानंतर आणि वय बघून मग आज त्यांनी तो निर्णय हा घेतला. म्हणजे इतकं स्वतःचा विचार नाही तर स्वार्थी विचार दादा करतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधी वाटलं नाही. खूप वाईट वाटतं. आम्हाला जे कळालेलं आहे जे लोकांकडनं कळलंय आणि जे काय आम्हाला फोन आलेले आहेत 2500 कमीत कमी एका मताला जास्तीत जास्त 5000 त्या पुढेही काही नेत्यांना दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जात धर्म बघून तिथं पैसे दिलेले आहेत. तुम्ही कुठल्या वस्तीवर आहात तुम्ही कुठल्या झोपडपट्टीमध्ये आहात. तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर सगळ्यात कमी 2500. तुम्ही जरा बऱ्या घरीमध्ये राहत असाल तुमच्याकडे गाडी असेल मोटरसायकल असेल तर तुम्हाला मग 5000 रुपये. म्हणजे पैसे देताना सुद्धा यांनी तिथं भेदभाव केलेला आहे असं त्या ठिकाणी आहे. आणि आकडा खूप मोठा आहे 200 कोटीच्या पुढे जाईल का काय असं वाटतं.